नमस्कार शेतकरी बांधवांनो. शेतकरी बांधवांनो, आज एक चांगली गोष्ट आपल्याला एक सांगू इच्छितो की आपण जी सर्व पिकं घेत असो, अर्थात व्हेजिटेबल पिकं असेल, फ्रूट क्रॉप आहेत, जी महत्त्वाची पिकं असेल कोणतीही पण, हे सर्व पिकं चांगली येण्यासाठी जी महत्त्वाची जी गोष्ट आहे जी लागणारी आहे, ती निश्चितच या ठिकाणी असणारी आपली जमीन. जर आपली जमीन चांगल्या पद्धतीमध्ये असेल, म्हणजे जमिनीची सुपीकता चांगली असेल, तर निश्चित आपल्या ठिकाणी चांगल्या पद्धतीने उत्पादन निघणार असेल. जसं की जर काळी जमीन असेल तर निश्चित उत्पादन चांगलं आहे, मुरमाड असेल, भुरकाड असेल तर थोडंसं आपल्या ठिकाणी उत्पादन कमी निघू शकतं, किंवा डोंगर रान म्हणू शकतो किंवा खडकाळ म्हणू शकतो, त्या ठिकाणी उत्पादन येणंच खूप अवघड आहे. म्हणजे त्या ठिकाणी ती नापीक जमीन आपण म्हणू शकतो. तर सुपीक जमीन आपल्याला चांगल्या पद्धतीमध्ये जर जिवंत करायची असेल तर त्यासाठी महत्त्वाच्या ज्या 3 ते 4 टॉपिक आहेत ते मी सांगण्याचा प्रयत्न करतो. चांगल्यात चांगली जमीन आपल्याला जिवंत ठेवायची आहे. जमीन जर चांगल्या पद्धतीमध्ये असेल तर उत्पादन निश्चितच चांगल्या पद्धतीने निघणार आहे. पहिली गोष्ट, ब्लॅक सॉईल किंवा आपली जी जमीन आहे, ब्लॅक सॉईल ही खूप सुंदर आणि चांगल्या पद्धतीने आहे. जमीन जिवंत ठेवत असताना जमिनीला वापसा कंडिक्शन म्हणा किंवा जमिनीला आराम सुद्धा देणं गरजेचं आहे. म्हणजे आपण मागे बघू शकतो की काही का महिन्यांनी 15 दिवस, महिनाभर, का महिना जमिनीला आराम देणं खूप गरजेचं आहे. आजकाल बघायला मिळते की हे पीक काढलं की लगेच दुसरं पीक, दुसरं पीक काढलं की लगेच तिसरं पीक, म्हणजे टापोटाप या ठिकाणी पिकांचा जे क्षेत्र आहे ते घेतलं जातं, पिकांचा लोट काढला जातो, पण या ठिकाणी जमिनीला आराम दिला जात नाही. जमिनीला जी लागणारी न्यूट्रिशन आहे, जी अन्नद्रव्य आहे, ती दिली जात नाही. तर या ठिकाणी शेत जमिनीला पहिल्यांदा आराम देणं खूप गरजेचं आहे. आराम दिल्यानंतर जमिनीतील सुपीकता जिवंत राहण्यासाठी त्या ठिकाणी जमिनीतला सेंद्रिय कर्म, म्हणजे आपण म्हणतो ऑर्गॅनिक कर्म, वाढणं खूप गरजेचं आहे. त्याचबरोबर जमिनीतला पीएच असेल, जमिनीतला ईसी आहे, हा सुद्धा मेंटेन राहणं खूप गरजेचं आहे. कारण जमिनीतला पीएच आणि ईसी जर मेंटेन राहिला तरच आपलं न्यूट्रिशन अपटेक होणार आहे. तर पहिली गोष्ट आहे, जमिनीतील ऑर्गॅनिक कार्बन वाढवणं खूप गरजेचं आहे, जमिनीत त्यावेळेला सुपीकता राहील. दुसरी गोष्ट आहे जमिनीचा ईसी, तिसरी गोष्ट आहे जमिनीचा पीएच. ह्या 3 गोष्टींवरती काम करायचं आहे. तर तुम्ही परत म्हणशाल की जमिनीचा ऑर्गॅनिक कार्बन वाढवायचं कसा, तर निश्चितच या ठिकाणी जे आपल्याकडे सेंद्रिय खत असेल, अर्थात शेणखत असेल, गांडूळ खत आहे, ते या ठिकाणी वापरून घ्या. त्यानंतर लेंडी खत असेल ते आपल्याला या ठिकाणी चांगल्या पद्धतीने टाकून घ्यायचे. दुसरी गोष्ट आहे हिरवळीच्या खतांचा वापर करायचा, म्हणजे आपण यामध्ये ताग म्हणू शकतो, ढ्यांच्या म्हणू शकतो, त्या खतांची लागवड असेल, पेरणी आहे ती करून घ्या, शेतामध्ये गाडा, त्यानंतर चांगल्या पद्धतीने ऑर्गॅनिक कार्बन तयार होईल आणि जमिनीची सुपीकता पण वाढेल. त्याचबरोबर जमिनीचा पीएच आणि ईसी, म्हणजे ह्या 2 गोष्टी जर अवेलेबल करायच्या असेल तर ज्या वॉटर सोल्युबल युक्त जे खतांच्या पीएच, जमिनीचा ईसी ते कमी असणारे असेल, तीच खतं आपल्या ठिकाणी जर वापरली तर जमिनीचा पीएच आणि ईसी सुद्धा याच्या ठिकाणी कमी होतं. तर असे हे 2-3 मुद्दे आहेत, ह्याच्यावरती जर काम केलं तर निश्चित आपली जमीन जमिनीमध्ये जिवंतपणा सुपीक्त राहण्यासाठी चांगला फायदा होणार आहे. तेच नियोजन आपल्या ठिकाणी करायचे. तर अशा छोट्याशा वेळामध्ये आपल्यासमोर एक महत्त्वाच्या 2 ते 3 मिनिटांमध्ये माहिती सांगितली. निश्चित आवडली असेल, लाईक करा, शेअर करा आणि आपल्या शेतकरी बांधवांना पाठवा. धन्यवाद.